जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स नरहेमधील चार विभागातील प्रत्येक 75 विद्यार्थी याप्रमाणे एकूण 300 विद्यार्थ्यांकरिता भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित मेट्रो सफरीचे. यावेळी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दुल जाधवर, पुणे मेट्रोचे मनोज कुमार डॅनियल, दीपक पिल्ले आदी उपस्थित होते. गरवारे मेट्रो स्टेशन ते वनाज व परतीचा प्रवास करीत विद्यार्थ्यांनी मेट्रोत बसून देशभक्तीपर गीतांचे समूहगान केले. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून देशाला 75 वर्ष पूर्ण झाली या कारणे जो नारा देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दिलेला होता की घर घर तिरंगा, ही संकल्पना आम्ही थोडीशी पुढे घेऊन जाऊन जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या निवडक 300 विद्यार्थ्यांना एकत्रित करून आपण आज पुण्याचं जे नवीन ओळख निर्माण झालेली आहे पुणे मेट्रो या नावाने, त्या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांना हे आम्ही मेट्रो स्टेशन दाखवायला आणलेलं होतं. त्या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांनी समूहगीताचं गायन केलं, देशभक्तीपर गीतांचं गायन केलं, प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातामध्ये देशाचा झेंडा होता आणि भारत मातेचा जयघोष करत देशाचा जयघोष करत हे विद्यार्थी या ठिकाणी आलेले होते. मला सांगताना आनंद वाटतो की 25,000 विद्यार्थी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतात, त्याच्यातले सगळ्याच विद्यार्थ्यांना या कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी यायचं होतं. आणि देशासाठी ही अत्यंत फार महत्त्वाची गोष्ट की आज पुणे मेट्रो ही त्या ठिकाणी चालू झालेली आहे. पुण्याचा विकास, सर्वांगीण विकास जर आता इथून पुढे कशामुळे होणार असेल तो मेट्रोमुळे होणार आहे. माझं नाव रेणुका पांडे आहे आणि मी जाधवर इंटरनॅशनल CBSE स्कूलमधनं आणि मी 8th स्टँडर्डला आहे. आणि मी फर्स्ट टाईम माझ्या पूर्ण फ्रेंडसोबत किंवा वेगळ्या वेगळ्या स्कूलसोबत या मेट्रो सफरमध्ये आली आहे. आणि इथे हे खूप अफोर्डेबल आहे आणि आपल्याला अजिबात कळत नाही आपल्याला किती वेळ लागतो एका डिस्टन्सवरनं दुसऱ्या डिस्टन्सवर जायला. मला मेट्रोची सफर ही खूप चांगली वाटली कारण की भविष्यात आपल्याला मेट्रोच उपयोगी येणार आहे. कारण की पेट्रोल, डिझेल, CNG ह्याच्यामुळे प्रदूषण होतं, मेट्रोमुळे प्रदूषण होणार नाही म्हणून मेट्रो आपल्याला चांगले आहे.